छत्रपतींचा विचार म्हणजे रायगडमध्ये कृषी विभाग आणि स्वदेश फाउंडेशन यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला, त्यामुळे जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. या करारामुळे शेतीच्या विविध कामांसाठी प्रशिक्षण दिलं जाईल. अकोल्यात कृषीरत्न पंजाबराव देशमुख यांच्या 124व्या जयंतीनिमित्त कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं. 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत 5 दिवस हे प्रदर्शन चालणार आहे. या शेतकऱ्यांना नवी पिकं, बियाणं, फळझाडं तसंच विविध योजनांविषयी माहिती दिली जाते. नाशिक जिल्ह्यात वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे कांदा उत्पादक शेतकरी धास्तावलेत. थंडीमुळे पहाटेच्या वेळी दव पडतं, त्यामुळे कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय. कांद्याची पात पिवळी पडू लागली आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. टीव्ही अभिनेत्री अमृत नोनी अर्थो प्लस घेतल्यापासून माझे गुडघ्याचं पेनिंग किंवा ही कमरेचे त्रास होता कमी झालेला आहे. धन्यवाद अमृत नोनी अर्थो प्लस. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी अर्थो प्लस. निशा शर्माच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मीरा रोडच्या स्मशानभूमीत हे अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी तिची आई आणि बहीणही उपस्थित होते. तुनिशाला अखेरचा निरोप देताना तिच्या कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. तुनिशानं मालिकेच्या शूटिंग वेळी मेकअप रूम मध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नाशिक रोडवरील बिटको सिग्नल जवळ ज्वेलरी दुकानात चोरी झाली. चोरानं सुरुवातीला सीसीटीव्हीज तोडले, त्यानंतर कटरनं ग्रिल तोडले. दुकानाचं शटर वाकवून तो आत शिरला आणि चोरी करून पोबारा केला. पुणे जिल्ह्यातील कामशेतमधील नागगावात किरकोळ वादातून 2 गटात हाणामारी झाली. यात 3 जण गंभीर जखमी झालेत. यात एका आलिशान गाडीचंही नुकसान झालंय. पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर पुण्यातल्या हवेली तहसीलदार कार्यालयाकडून कारवाई करण्यात आली. जुना पुणे मुंबई महामार्ग आणि देहू रोड बंगळुरू बायपासवर ही कारवाई झाली. या कारवाईत 10 गाड्या पकडण्यात आल्या, तर सुमारे 4 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.